टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मधील 12वा प्रकार आहे हा मॅट्रिक्सचा, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर ह्या मॅट्रिक्सचं नाव काय आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर कोणत्या मॅट्रिक्सला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात? अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू ए आय जे वेअर ऑर्डर ऑफ धिस मॅट्रिक्स इज एम बाय एन इन विच ए आय जे इक्वल टू निगेटिव्ह ए जे आय फॉर ऑल आय अँड जे इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड ऑल्सो इच डायगोनल एलिमेंट इज झिरो. इच डायगोनल एलिमेंट इज झिरो अँड ए आय जे इक्वल टू निगेटिव्ह ए जे आय. तर इथे हा फॉर्म्युला लागू पडणार आहे ह्या मॅट्रिक्ससाठी. आणि डायगोनलवर जे एलिमेंट्स आहेत ते सुद्धा कसे आहेत? झिरो झिरो येणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल ए अँड बी दीज टू मॅट्रिक्सेस आर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. व्हाय? बिकॉज डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. अँड इथे रूल कोणता फॉलो होतोय? फॉलो होतोय ए आय जे इक्वल टू निगेटिव्ह ए जे आय. तर आपण चेक करू असा आहे का नाही ते. आणि इथे हा फाईव्ह जो एलिमेंट आहे तर इथे ए वन टू रिप्रेझेंट फाईव्ह अँड निगेटिव्ह फाईव्ह काय रिप्रेझेंट करतो? ए टू वन एलिमेंट इन सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम अँड धिस एलिमेंट इज इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. तर इथे हा रूल फॉलो होतोय. आता इथे हा मॅट्रिक्स सुद्धा काय आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे कारण डायगोनल एलिमेंट्स आर झिरो अँड ए आय जे इक्वल टू ए जे आय. आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 by 3 बिकॉज हिअर आर 3 रोज अँड 3 कॉलम्स. फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम. तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स कारण नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. आता इथे मॅट्रिक्स बी मध्ये सगळे डायगोनल एलिमेंट हे 0 0 आहे. इथे पण 0 0 आहे डायगोनल एलिमेंट. आणि इथे हा रूल सुद्धा लागू पडतोय. 4 आणि त्याचा विरुद्ध संख्या 4ची विरुद्ध संख्या ऋण 4, 7ची विरुद्ध संख्या 7 आणि 5ची विरुद्ध संख्या ऋण 5. 4 - 4 -7 इथे 7 इथे 5 आणि इथे -5. तर ह्याप्रमाणे हे एलिमेंट्स असतात. म्हणून आपण ह्या मॅट्रिक्सला काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. आणि हा नेहमीच कसा असतो? स्क्वेअर मॅट्रिक्स असतो कारण ह्याच्यात नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम. रोज आणि कॉलमची संख्या ही सारखी असणार आहे. इथे हा पहिला रो आहे, दुसरा रो आणि तिसरा रो. आणि कॉलम किती आहे तिथे? कॉलम पण 3 आहेत. पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम इक्वल. देअरफोर दीज मॅट्रिसेस आर स्क्वेअर मॅट्रिक्स अँड एज वेल एज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स.